इचलकरंजी शहरातील आशा वर्करना नोव्हेंबर ते जुलै या कालावधीतील थकीत मानधन तातडीनं अदा करावं अन्यथा नगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सिटूशी संलग्न कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर संघटनेनं दिलाय संघटनेच्या वतीनं नगराध्यक्षा अलका स्वामी या यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आलंय कोरोना महामारीच्या काळामध्ये इचलकरंजी शहरामध्ये आशा वर्करनी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केलंय आशा वर्कर यांना कामाचा मोबदला म्हणून तीन हजार रुपये मानधन देण्याचा ठराव इचलकरंजी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आलाय त्यानुसार मागील वर्षातील मार्च ते ऑक्टोबर या आठ महिन्यांचं थकीत मानधन आशा वर्करना देण्यात आलं पण त्यानंतर नोव्हेंबर ते जुलै या नऊ महिन्यांच्या कालावधीतील मानधन अद्याप आशा वर्करांना मिळालेलं नाही हे मानधन देण्याबाबत नगरपालिका प्रशासनाकडून टाळाटाळ ताल केली जाते असा आरोप आशा वर्कर संघटनेकडून करण्यात येतोय याच पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीनं नगराध्यक्ष अलका स्वामी यांना निवेदन सादर करण्यात आलं आशा वर्कर यांचं थकीत मानधन नगरपालिकेनं तातडीनं अदा करावं अन्यथा नगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा आशा वर्कर संघटनेच्या वतीनं देण्यात आला यावेळी नगराध्यक्ष अलका स्वामी यांनी आशा वर्कर यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचं कौतुक केलं नगरपालिकेच्या वतीनं लवकरात लवकर मानधन देण्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पवार अशोक स्वामी यांच्यासह संघटनेचे सदा मलावदे जन्मंती भंडारे सरिता कुंभार आदी उपस्थित होते